इचलकरंजीत राजीव गांधी सांस्कृतिक भवनात प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. एकूण 20 टेबलवर ही मतमोजणी करण्यात आली, तर पोस्टल मतांसाठी 2 टेबल मांडण्यात आले होते. एकूण 14 फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी प्रक्रिया पार पडली. पहिल्याच फेरीपासून म्हणजेच मतदारसंघाच्या कोरोची केंद्रापासून सुरू झालेल्या मतमोजणीत राहुल आवाडे यांनी मताधिक्य घेतलं. ते कायम ठेवत 5,000 मताधिक्य जाहीर होताच आवाडे समर्थकांनी एकच जल्लोष साजरा केला. शहरातून मोटरसायकल रॅली काढून आनंदोत्सव साजरा करताना गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी केली. अगदी पहिल्या फेरीपासून ते शेवटच्या फेरीपर्यंत राहुल आवाडे यांनी आपलं मताधिक्य कायम ठेवलं होतं. राहुल आवाडे यांना 1,31,919 मतं, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मदन कारंडे यांना 75,108 मतं मिळाली. आवाडे हे तब्बल 56,213 इतक्या विक्रमी मताधिक्यानं विजयी झाले. आवाडे यांनी अभूतपूर्व विजय मिळवल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी JCB सहाय्यानं 21 फुटी पुष्पहार घालून त्यांचं अभिनंदन केलं. प्रकाश आवाडे यांचे जनसंपर्क कार्यालय आणि इंदू कला निवासस्थान परिसर कार्यकर्त्यांच्या गर्दीनं फुलून गेला होता. इचलकरंजीसह ग्रामीण भागातही आवाडे यांच्या कार्यकर्त्यांनी मोटरसायकल रॅली काढत आनंद व्यक्त केला. ग्रामीण भागात आवाडे यांच्या कार्यकर्त्यांचा उत्साहाला उधाण आलं होतं. अनेक ठिकाणी स्पीकर लावून कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आला. महिला कार्यकर्त्याही आनंदोत्सवात मागं राहिल्या नाहीत. आवाडे यांचं निवासस्थान आणि कार्यालय या ठिकाणी महिलांनी मोठी गर्दी केली होती.